उपस्थिति होते त्या मान्यवरांची उपस्थिति या ठिकाणी झाली आहे। उद्घाटन समारंभ ज्या मान्यवरांच्या शुभहस्ते या ठिकाणी विद्यमान केला जातोय असे माजी महापौर सागरजी नाईक साहेब यांचे या ठिकाणी आगमन झाले। त्यांच्या शुभहस्ते आपल्या अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत अधिपती छत्रपती श्री शिवाजी महाराज शहाजी भोसले यांच्या प्रतिमेचं या ठिकाणी वंदन केले गेले। त्यानंतर ज्या खेळपट्टीवरती ज्या नंदनवन असलेल्या खेळपट्टीवरती आज हे सर्व खेळाडू मैदानावरती दाखल होणार आहे, त्या खेळपट्टीचं देखील थोड्याच वेळात या ठिकाणी उद्घाटन केलं जाईल, पूजन होईल। तर मान्यवर माननीय श्री सागरजी नाईक साहेब यांच्या शुभहस्ते या ठिकाणी प्रतिमेचं या ठिकाणी पूजन केलं जात आहे। ही स्पर्धा जी तुम्ही पाहताय छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट क्लब मामुर्डी आयोजित लोकनेते चषक 2022 क्षेत्र कुठलेही असो राजकीय सामाजिक क्रीडा सर्वत्र नवी मुंबईच्या अंतर्गत विकसनशील जी कार्य असतात त्यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण योगदान ज्या व्यक्तिमत्वांचं असतं त्या व्यक्तिमत्वांच्या सहाय्याने ही स्पर्धा उभारली आहे आणि त्यांचं आगमन देखील या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी येताना आपल्याला पाहायला मिळते। आणि विनंती असेल जे दोन संघांची प्रथम लढत असेल त्यांनी लाईनअप करून मैदानावरती राहायचं आहे, खेळाच्या पट्टीच्या बाजूने आपण लाईनअप करून उभं राहायचं आहे। त्या खेळपट्टीचा नंदनवन असलेल्या खेळपट्टीचं पूजन मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे। चला मार्ली संघ विनंती आहे आपण त्वरित मैदानावर पोहोचा, धावपट्टी लगत दोन्ही संघांनी लाईनअप करून घ्यायचं आहे। तर माजी महापौर सुधाकरजी सोनावणे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं देखील सहर्ष स्वागत अनेक मान्यवरांची उपस्थिती या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतीय। त्याचप्रमाणे या ठिकाणी जे चषक आहेत त्यांचं या ठिकाणी आवरण होताना आपल्याला दिसत आहे। सन्माननीय सुधाकरजी सोनावणे साहेब तर नक्कीच या मान्यवरांची उपस्थिती या सकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धेला सदिच्छा देण्यासाठी उपस्थित होताना पाहायला मिळते। ज्यांच्या हस्ते या ठिकाणी प्रतिमेचं तसेच चषकाचं पूजन देखील या ठिकाणी केलं गेलंय आणि या मान्यवरांच्याच उपस्थितीमध्ये ज्या खेळपट्टीवरती ज्या नंदनवन हॅलो तर नक्कीच मान्यवरांच्या अतिथींची उपस्थिती या ठिकाणी झाली आहे। जी स्पर्धा तुम्ही पाहताय आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेला शुभारंभ झालाय छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट क्लब मामुर्डी आयोजित लोकनेते चषक 2022 क्रिकेटचा हा महासंग्राम आपल्याला घनसोली पॉटी प्लस या मैदानावरती रंगताना पाहायला मिळतोय। त्याच खेळपट्टीचं पूजन मान्यवर माननीय श्री माजी महापौर नवी मुंबई महानगरपालिका सागरजी नाईक साहेब व तसेच माजी महापौर मान्यवर माननीय श्री सुधाकरजी सोनावणे साहेब यांच्या शुभहस्ते या ठिकाणी केलं जात आहे। त्यानंतर ज्यांचा प्रथम सामना असेल त्या दोन संघांमध्ये या ठिकाणी नाणेफेक केली जाईल। तर थोड्याच वेळात या ठिकाणी उद्घाटन समारंभाला सुरुवात होतीये, दोन्ही संघ या ठिकाणी तैनात झालेले आहेत ज्या मैदानावरती आजच्या दिवसामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत। तर माननीय सुधाकर हॅलो उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय।
सन्माननीय श्री सागरजी नाईक साहेब। धन्यवाद साहेब। त्याचप्रमाणे आंग्रे साहेब, राजेंद्र दादा धनावडे,
छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट क्लब मामुर्डी आयोजित प्रथम पर्व तुम्ही पाहताय घनसोली 40 प्लस या मैदानावरती लोकनेते चषक 2022 हे पर्व या पर्वासाठी सकाळच्या सत्रामध्ये उद्घाटन समारंभासाठी माजी महापौर मान्यवर माननीय श्री सागरजी नाईक साहेब तसेच शरदजी सोनावणे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी महाराजांच्या प्रतिमेचं तसेच चषकाचं आणि खेळपट्टी ज्या खेळपट्टीवरती हे सर्व संघ आज मैदानामध्ये दाखल होणार आहेत त्या खेळपट्टीचं देखील पूजन केलं गेलंय आणि त्यांच्या समवेत त्यांच्या समक्ष आजचा दिवसातील प्रथम सामना तुम्ही पाहताय. दिवदेवाडी विरुद्ध मार्ली या संघामध्ये रंगला जातोय त्या खेळाचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतील. नक्कीच सतत नवी मुंबईमधील जर सामाजिक क्षेत्र असेल राजकीय क्षेत्र असेल क्रीडा क्षेत्र असेल सर्वत्र ज्या विकसनशील जे कार्य तुम्ही या नवी मुंबईचं पाहताय त्या पर्वाचं जनक ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले असे नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी महापौर शरदजी सोनावणे साहेब व तसेच सागरजी नाईक साहेब यांचं देखील आगमन झालंय. त्याचप्रमाणे संदीपजी म्हात्रे दादा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक असं स्वागत केलं जात आहे. तर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट क्लब मामुर्डी लोकनेते चषक 2022 पर्व तिसरे तर या ठिकाणी ज्या मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेसाठी झाली ज्यांच्या सहकार्यामुळे ही मोठी स्पर्धा तुम्ही पाहताय त्या मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार समारंभ सन्मान केला जाईल. मी विनंती करेल विष्णू धनावडे साहेब आपल्या शुभ हस्ते माजी महापौर मान्यवर माननीय श्री सागरजी नाईक साहेब नवी मुंबई महानगरपालिका यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. तर मी विनंती करतो प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि मायेचे उपदार शाल देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. विष्णू धनावडे साहेब यांच्या शुभ हस्ते केला जाईल. तर मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालंय त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे कारण खरंच खूप मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी त्यांचं आपल्याला पाहायला मिळतंय. अनेक वेळा ज्यावेळी या मान्यवरांची उपस्थिती होते त्यावेळी जे मैदानावरती खेळाडू या सर्वांचा प्रेक्षकांचा जल्लोष वाढताना तुम्ही पाहता. तर या ठिकाणी विष्णू धनावडे साहेब यांच्या शुभ हस्ते मान्यवर माननीय श्री सागरजी नाईक साहेब माजी महापौर नवी मुंबई महानगरपालिका यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि मायेचे उपदार शाल देऊन त्याचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. तर तसेच माजी महापौर मान्यवर माननीय श्री सुधाकर सोनवणे साहेब यांचा देखील या ठिकाणी